ताजा अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, मी गौरी. रॉयल मीडिया न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड. डॉक्टर अमोल कोल्हे अभिनीत आणि महेंद्र महाडिक लिखित दिग्दर्शित शिवपुत्र संभाजी या भव्य दिव्य बहुप्रतीक्षित महानाट्याचं आयोजन पिंपरी चिंचवड येथे 11 मे ते 16 मे दरम्यान सायंकाळी 6:30 हिंदुस्थान अँटीबायोटिक ग्राउंड पिंपरी येथे होणार आहे, अशी माहिती डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या महानाट्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत डॉक्टर अमोल कोल्हे हे स्वतः असून राजनपणे बादशाह औरंगजेबाची भूमिका निभावणार आहेत. सोबतच महाराणी येसुबाई यांच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अणाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, दिलेर खान आणि मुकर्ब खान याशा दुहेरी भूमिकेत विश्वजित फडते, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे आणि सर सेनापती हंबीरावांच्या भूमिकेत रमेश रोकडे अशा सिनेकलावंतांचा सहभाग या महानाट्यात आहे. डॉक्टर अमोल कोल्हे यांची प्रेक्षकांमधून चित्तथरारक घोडेस्वारी तडाकेबाज संवाद 120 फुटी रंगमंच 55 फुटी 3 मजली किल्ल्याची प्रतिकृती मराठी मुघल रणसंग्राम 22 फुटी जहाजावरून जंजीर मोहीम थेट प्रेक्षकांमधून जाणारी गनिमी काव्याची बुराणपूर मोहीम संपूर्ण मैदानाचा रंगमंच म्हणून वापर सोबतच शहरातील स्थानिक कलाकारांना देखील या महानाट्यात काम करण्याची संधी देण्यात आली आहे. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेऊन थेट तुमच्याशी संवाद साधायला आलो, कारण अनेकांच्या मनात शंका होती की तुमच्या हसण्यात बरंच काही कळत आहे. पण 11 मे पासून हिंदुस्थान अँटीबायोटिक्सच्या ग्राउंडवर छत्रपती संभाजी महाराजांचा धंद्याचा इतिहास उलगडून दाखवणारे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य साधक होत आणि या वर्षीचा हा जो सीझन आहे या सीझनची ही शेवटची सिरीज आहे आणि आमच्या संपूर्ण टीमची ही इच्छा होती की या सिरीजची किंवा या सीझनची सांगता ही पुणे जिल्ह्यात करण्यात यावी, कारण ज्या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांनी तेजस्वी असं बलिदान दिलं, त्या पुणे जिल्ह्यात या महानाट्याच्या या सीझनची सांगता करावी अशी आमच्या संपूर्ण टीमची इच्छा होती. कराडमध्ये 4 दिवसांपूर्वी प्रयोग सुरू असताना दुखापत झाली आणि त्यानंतरही 1 मेचा जो प्रयोग आहे तो आपण सगळ्यांच्या सदिच्छांनी माझ्या टीमच्या संपूर्ण सहकार्याने महाराजांच्या आशीर्वादाने हा उत्तम रीतीने पार पडला आणि 11 तारखेपासून पिंपरी चिंचवड मध्ये या महानाट्याचे प्रयोग होणार आहेत. मला वाटतं आणखी त्याच्याविषयी बोलण्याआधी आपण एकदा ट्रेलर पाहून घेऊन म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की साधारणतः या महानाट्याचा आवाका काय आहे, कसा आहे तो. या महानाट्याचे आतापर्यंत 235 प्रयोग झालेले आणि या सीझन मध्ये जर आपण बघितलं तर संभाजीनगर मध्ये आपल्याला पब्लिक डिमांड मुळे 1 प्रयोग वाढवावा लागला, नाशिक मध्ये पब्लिक डिमांड वर 2 प्रयोग वाढवावे लागले, निपाणी मध्ये 6 प्रयोग झाले, कोल्हापूर मध्ये पब्लिक डिमांड 1 प्रयोग वाढवावा लागला आणि कराड मध्ये म्हणजे दुखापतीमुळे 2 प्रयोग हे रद्द करावे लागले. कारण ही माझी प्रचंड अशी इच्छा होती, ते मी सुरुवातीला सांगणार होतो की पुणे जिल्ह्यामध्ये याची सांगता करण्यात यावी यासाठी. त्यामुळे या सीझन मधला हा शेवटचा आपण आयोजन जे म्हणतो पिंपरी चिंचवड शहरामध्ये याचे पुन्हा 6 प्रयोग होते. धन्यवाद. नक्कीच यासाठी काळजी ही डेफिनेटली घ्यावी लागते, कारण यामध्ये काय मी असं म्हणतो मी शेवटच्या रांगेपर्यंत घोडा नेतो. मला अनेक जण हा प्रश्न विचारतात की हा एवढा धोका पत्करण्याची गरज का असते, तर हे जे एवढं मोठं जे आयोजन आहे जे मी सांगितलं की कंटेम्पररी जी महानाट्य होतात त्यांचा तिकीट दर आणि शिवपुत्र संभाजी या महानाट्याचा तिकीट दर, त्यामध्ये कायम एक सामाजिक भावना ही असते की समजा एखाद्याची परिस्थिती आहे आणि त्याने पुढचं तिकीट काढलं आणि माझी परिस्थिती नाही, मी शेवटच्या रांगेचं तिकीट काढलं, उद्या आमची मुलं जेव्हा दोन्ही शाळेत भेटतात तेव्हा ज्याने पुढचं तिकीट काढलेलं असं तो म्हणतो मी संभाजीराजांना एवढा जवळून पाहिलं,
आणि त्यावेळी त्याने शेवटचं तिकीट काढलं असतं त्या लेखाच्या नजरेत त्याचा बाप फेल्युअर ठरण्याचा धोका असतो की माझ्या बाबाची परिस्थिती नाही म्हणून त्याने तिकीट नाही काढलं. पण त्या लेखाला सुद्धा ही जाणीव व्हावी की माझ्या बाबांना त्याच्या परिस्थिती अनुरूप का होईना मला जाऊन हे महानाट्य दाखवलं आणि त्याच्याही नजरेत शेवटचं तिकीट काढणाऱ्या मुलाच्या नजरेतही त्याचा बाप हा हिरोच असावा म्हणून मी शेवटच्या रांगेपर्यंत घोडा देतो. आणि त्यामुळे जसं नेहमी तुम्ही म्हणालात त्या पद्धतीने ही रिस्क नक्कीच आहे, हे दडपण नक्कीच आहे, पण ती काळजी घेऊन ती सामाजिक जबाबदारी पार पडणं हे सुद्धा कर्तव्य. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके, पिंपरी चिंचवड. ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.